राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले होते. दोन बहीण भावांच्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यातच मतदानाच्या 2 दिवस आधी धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची एक क्लिप व्हायरल करण्यात आली होती. त्यावरून मोठा राजकीय वाद उफाळून आला होता. त्यामुळे ही निवडणूक आणखीनच लक्षवेधी ठरली होती. त्यात धनंजय मुंडे यांनी आता बाजी मारली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात धनंजय मुंडे यांना 21,427 मतांची आघाडी मिळाल्याची माहिती होती. इतक्या मोठ्या मतांचा फरक पंकजा मुंडे यांना तोडता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं पहिल्या टप्प्यातील मोजणीनंतरच धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे सकाळपासूनच परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. विजय दृष्टीपथात येऊ लागल्यानंतर ग्रामीण भागातील कार्यकर्तेही परळीच्या दिशेने रवाना झाले. परळीची लढत ही विकासाचे राजकारण विरुद्ध भावनेचे राजकारण अशी झाली होती. त्यात जनतेने विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचं दिसत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी 2014 निवडणूक लढवली होती. त्यात मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात काम सुरू केलं होतं. सर्वसामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला होता. एकेकाळी स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघातील काम पाहणारे धनंजय मुंडे भाजपाला सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. त्यांना पक्षानं विधान परिषदेत पाठवले आणि सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांचा विजय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, बिंदास मीडिया, परळी, बीड.